नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत तुमचं सगळ्यांचं द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर स्वागत आहे. ओके, हां बघा, आपण जेईचा सिलेबस ऑलरेडी बघितला की जी पीडब्ल्यूडी जेईला जो काही सिलेबस आहे तो आपण त्याचा एक्सप्लेनेशन पूर्ण घेतलेला आहे. कुठले कुठले सब्जेक्ट राहणार आहे ते सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. ओके, लक्षात घ्या. तसंच पीडब्ल्यूडी सीईला सुद्धा 1378 जागा आहे. किती? 1378 जागा ज्या पीडब्ल्यूडी सीईला आहे. ओके, त्याचा काय अभ्यासक्रम होऊ शकतो, अपेक्षित अभ्यासक्रम त्याचा काय राहू शकतो याबद्दल आपण आज माहिती घेणार आहे. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला जिल्हा परिषदला जो अभ्यासक्रम होता ना, मोस्ट चान्स आहे, 98% चार्जिंग चान्सेस आहे की तो सिलेबस तुमचा पीडब्ल्यूडी सुद्धा असणार आहे. ओके, मग जनरल सिलेबस काय शिकतो, त्याचा अभ्यासक्रम काय, ओके, परीक्षेचं स्वरूप काय, हे आपण या व्हिडिओला बघणार आहे. चला करूया सुरुवात. बघा, परीक्षेचे पॅटर्न जो आहे, एक्झाम पॅटर्न जो आहे तुमचा, तो पण तुमचा तसाच राहणार आहे. ओके, जो जेईचा पॅटर्न आहे ना, सीईचा पण असाच पॅटर्न असेल. काय असेल? 25 प्रश्न नॉन टेक्निकलचे. कशाचे? नॉन टेक्निकलचे. आणि 75 प्रश्न टेक्निकलचे. टेक्निकलचे म्हणजे कुठले रे? टेक्निकलचे म्हणजे कुठले? सिव्हिल इंजिनिअरिंगच्या टेक्निकलचे राहणार आहे तुमचे. ओके, मग आता त्याची पातळी करेल, कठीण पातळी. आता जो काही कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा तुमचा कोर्स वगैरे असतो, त्यामध्ये जे काही सब्जेक्ट असतात, ओके, तोच तेच सब्जेक्ट याच्यामध्ये राहणार आहे. ओके, मोस्टली कोणते सब्जेक्ट बघा, सगळ्यात जास्त आपले राहील आता याच्यामध्ये बिल्डिंग मटेरियल. ओके, हां, बिल्डिंग मटेरियल म्हणजे तुम्हाला समजलं का? 25 प्रश्न नॉन टेक्निकल आणि 75 प्रश्न टेक्निकल. ओके, मिळून 100 क्वेश्चन, 200 मार्क तुम्हाला सुद्धा पेपर राहणार आहे. आता काय करायचं? येस, गुड आफ्टरनून. ओके, मग आता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस काय, सिलेबस काय बघा. ब्रिकवर्क सगळ्यात इम्पॉर्टंट. ब्रिकवर्क, आता ब्रिकवर्क मध्ये सगळं आलं, साईज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, मेथड टेस्टिंग ऑफ ब्रिक. ओके, त्यानंतर थिकनेस, बॉन्ड्स जे असतात, इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड. ओके, स्ट्रेचर, हेडर, स्ट्रेचर कोर्स काय असतो, हेडर कोर्स काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये राहणार आहे. ओके सर, जेई साठी डिग्रीवाले फॉर्म नाही भरू शकत का? नाही, डिग्रीवाले जेई साठी फॉर्म भरू शकत नाही. डिप्लोमावाले विद्यार्थी, फक्त आणि फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी जेई साठी इलिजिबल आहेत. डिग्रीचे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, चला. तर ब्रिकवर्क झालं, रबल मॅसनरी. ओके, बघा आपण टॉपिक सांगतोय, मग मी तुम्हाला एक कन्क्लूड करून सांगतात की तुम्हाला कोणते सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला. ठीक आहे, काय काय झाले टॉपिक? ब्रिक मॅसनरी, रबल मॅसनरी. ओके, चला पुढे, चला पुढे. पुढे बघा काय आहे, पुढे कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन, म्हणजे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीटचे कन्स्ट्रक्शन जे काही असतात ते. ओके, त्याचे सगळे टॉपिक. तसंच लक्षात घ्या, प्लास्टर अँड पॉइंटिंग, प्लास्टर अँड पॉइंटिंग, परत बिल्डिंग मटेरियलचं टॉपिक. ओके, याचे सगळे जे आहे याचे सब टॉपिक आहे ते. ठीक आहे, तसंच लक्षात घ्या, इकडे वुडवर्क अँड जॉईंट, जे काही वुडवर्क असतात, परत बिल्डिंग मटेरियल. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल स्टील वर्क, स्ट्रक्चरल स्टील. ओके, तुम्हाला पूर्ण स्टील स्ट्रक्चर नाही आहे. ओके, मटेरियल मधला जो स्टील असतो ना, स्टीलचा नावाचा पार्ट असतो, तेवढा तुम्हाला राहणार आहे. ठीक आहे, तसंच लक्षात घ्या, तसंच लक्षात घ्या, फ्लोअर्स अँड फ्लोअर फिनिशिंग, फाउंडेशन. ओके, परत बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा टॉपिक, फाउंडेशन. ओके, फाउंडेशन इंजिनिअरिंग नाही, फाउंडेशन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा फाउंडेशन. ठीक आहे, तसंच बघा, तसंच डोमेस्टिक सर्व्हिसेस, सॅनिटरी सर्व्हिसेस वगैरे जे काही असतात त्याचा भाग, त्याचा काही भाग तुम्हाला दिलेला आहे. ओके, डोर्स अँड विंडो, स्टेअर केस. ओके, डिटेल थेरी सिलेबस कोणाचा, याचा, इस्टिमेटचा. इस्टिमेटचा पण टॉपिक तुम्हाला सांगितलेला आहे यामध्ये. ओके, तसंच बघा आणखी कोणते आहे, डिटेल इस्टिमेट वगैरे सांगितलं. ओके, हे पूर्ण इस्टिमेटचे टॉपिक आहे. ओके, रेट अनालिसिस म्हणजे व्हॅल्युएशन, व्हॅल्युएशन पण तुम्हाला असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटवाल्यांना. व्हॅल्युएशनचा टॉपिक पण भरपूर इम्पॉर्टंट राहील, लक्षात घ्या. ओके, टेंडर वगैरे ज्याला म्हणता ना तुम्ही, टेंडर स्पेसिफिकेशन, टेंडर नोटिस, ड्राफ्टिंग ऑफ टेंडर, या सगळ्या सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट पण तुम्हाला दिलेला आहे. कुठला? कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट पण तुम्हाला आहे. ठीक आहे, चला पुढे, पुढे बघा. हा, हे कशा दिलं आहे? सर्वे, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात मोठा जर तुमचा सब्जेक्ट राहील तो राहील सर्वे. सर्वे व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. सर्वे सब्जेक्ट, इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमच्यासाठी राहणार आहे. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी. आता बघा तुम्हाला करायचं काय काय, तुम्हाला करायचं काय काय, मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो. सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला तुमचं, कोणता सब्जेक्ट राहणार आहे तुम्हाला, काय सिलेबस असणार आहे तुमचा जनरल जर तुम्ही विचार केला तर. पारे, सगळ्यात पहिले राहील तुमचं बिल्डिंग मटेरियल. सगळ्यात पहिले काय? बिल्डिंग मटेरियल, पहिला टॉपिक तुमचा बिल्डिंग मटेरियल. ओके, दुसरं घ्या तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ओके, एक झाला आपला बिल्डिंग मटेरियल, दुसरा कन्स्ट्रक्शन, तिसरा घ्या कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये. सर्वे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी नंतर सर्वे, त्याच्यानंतर इस्टिमेट आणि कॉस्टिंग. इस्टिमेट आणि कॉस्टिंग याच्यामध्येच तुमचं व्हॅल्युएशन कव्हर होऊन जाणार, इस्टिमेटिंग आणि कॉस्टिंग. ओके, तसंच लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट. आणि काही भाग पीएच, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा काही भाग, त्याला आपण सॅनिटरी इंजिनिअरिंग म्हणू, सॅनिटरी.
ओके हा तुम्हाला एवढा सिलेबस फक्त आणि फक्त एवढा सिलेबस तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांचा राहणार आहे. लक्षात येत आहे? मग सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा हा सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल. ओके स्थापत्य अभियांत्रिकी सहायकला फक्त आणि फक्त तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 ते 7 सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतील. हे जे काही आपण एवढे मोठे मोठे टॉपिक बघितले ना, हे जो काही कंटेंट तुम्हाला एवढा मोठा मोठा कंटेंट दिसत आहे, ओके हे तुम्हाला सब टॉपिक त्यांनी दिलेले आहे, सब्जेक्ट ते सब टॉपिक दिलेले आहे. ओके आणि या टॉपिकवरून आपले हे सब्जेक्ट बनतात. ओके हे जे सब्जेक्ट मी लिहून दिले हेच एवढे सब्जेक्ट आपले बनत असतात. ठीक आहे, मग आता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जे काही स्थापत्य सहायकचे विद्यार्थी आहे, ओके तुमच्यासाठी 1378 जागा आहे. की जागा 1378 जागा. आणि जर सिलेबसचं गोष्ट गेली तर सिलेबस काही तुमचा फारसा मोठा नाही. ओके लक्षात घ्या, 75 प्रश्न राहणार आहे सिलेबसवरती. 75 प्रश्न समजत आहे का? 75 क्वेश्चन म्हणजे 150 मार्क जवळपास. 150 मार्क राहणार आहे तुमचे. ओके मग आता तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुम्हाला माहित आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना असिस्टंटच्या विद्यार्थ्यांना मराठीतून कोर्स असतो. ओके तर आपली मराठी आणि इंग्लिशमध्ये, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये आपण एक बॅच लॉन्च करतोय फक्त आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी. ओके जेईची बॅच होती, ओके पीडब्ल्यूडी जेईची बॅच 18 तारखेला आहे, ती 18 तारखेला लॉन्च होणार आहे. ओके जेईची बॅच वेगळी राहणार, कारण की त्यांचा सिलेबस वेगळा आहे, त्यांचा सिलेबस वेगळा आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस वेगळा आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची सेपरेट बॅच 23 ऑक्टोबर, कधी रे? 23 ऑक्टोबर पासून आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या विद्यार्थ्यांची बॅच स्टार्ट करतोय. लक्षात घ्या, ही पूर्ण बॅच ऑनलाईन असणार. कशी असणार? ऑनलाईन आणि रेकॉर्डेड. ओके ऑनलाईन बॅच असणार, ती लाईव्ह बॅच असणार. लाईव्ह बॅच झाल्यानंतर जर तुम्हाला परत समजलं नाही तुम्ही रेकॉर्डेड बघू शकणार. ओके लक्षात घ्या, 23 ऑक्टोबर, ओके सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची सेपरेट बॅच 23 ऑक्टोबरला ऑनलाईन. ओके ऍडमिशन स्टार्ट झालेल्या आहे, ऍडमिशन स्टार्ट झालेल्या आहे. भरपूर लिमिटेड सीट आमच्यामध्ये राहणार आहे. दररोज 4 तासांचे तुमचे लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टी असेल आणि ही बॅच मराठीमधून आणि इंग्लिशमधून सुद्धा असणार आहे. ओके याची काळजी घ्यायची आहे, लक्षात येईल. तसंच तुम्हाला सुद्धा नोट्स मिळणार. ओके सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या बॅचला सुद्धा नोट्स मिळणार. तुमच्यासाठी पण टेक्निकल असेल, तुमच्यासाठी नॉन टेक्निकल पण असेल. जो काही पीडब्ल्यूडीचा पूर्ण सिलेबस आहे टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकलचा, तो या बॅचमध्ये 100% कव्हर केल्या जाणार, याची आपली शाश्वती आहे. ओके जो काही पीडब्ल्यूचा सिलेबस असेल त्यानुसार 100% सिलेबस आपला कव्हर केला जाणार. ओके मग ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी 8686349494 या नंबरवरती कॉल करून आपली ॲडमिशन कन्फर्म करू शकता. बॅचची फीज फक्त आणि फक्त 4999. किती? 4999 रुपयाला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. 23 ऑक्टोबरला ही बॅच स्टार्ट होणार. ओके विद्यार्थ्यांनी पटापट या बॅचला ॲडमिशन घ्यायची आहे. ओके 23 ऑक्टोबर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची बॅच 4999 रुपयामध्ये. तसंच लक्षात घ्या, नाशिकला आपली पीडब्ल्यूडी जेई ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच स्टार्ट होणार आहे. ओके तसंच नाशिकला सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची बॅच स्टार्ट होणार आहे. ही तर बॅच ऑनलाईनच राहील, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची बॅच ऑनलाईनच राहील. ओके तर पुण्याची बॅच, नाशिकची बॅच कधी होणार आहे पीडब्ल्यूडी जेईची? 22 ऑक्टोबरला. ओके 22 ऑक्टोबरला पीडब्ल्यूडी जेईची बॅच स्पेशल ऑफलाईन ऑनलाईन. ओके 22 ऑक्टोबरला. तसंच पुण्याला ऑफलाईन ऑनलाईन पीडब्ल्यूडी जेईची बॅच 18 ऑक्टोबरला. कितीला? 18 ऑक्टोबरला. ओके सगळ्या फॅसिलिटीज नाशिकला पण असणार, पुण्याला पण असणार. ओके सेम फॅसिलिटीज असणार, फॅकल्टी सुद्धा सेम असणार. ओके नागपूरला पण, सॉरी नाशिकला पण आणि पुण्याला पण. ठीक आहे, नाशिकला पण आणि पुण्याला पण सेम फॅकल्टीज असणार आहे. लक्षात येत आहे? चला सीईची बॅच परत एकदा सांगतो. सीईची बॅच आपली राहणार आहे, सीईची बॅच कधी रे? सीईची बॅच 23 ऑक्टोबरला ऑनलाईन. ओके 23 ऑक्टोबरला ऑनलाईन असणार आहे. याची फीस किती? 4999 रुपये. ओके तसंच लक्षात घ्या, 22 ऑक्टोबरला कुठली बॅच? पुणे नाशिकची बॅच. कुठली बॅच? नाशिकची बॅच. ओके कोणासाठी? पीडब्ल्यूडी जेईसाठी. जेई ओरिएंटेड बॅच राहणार, मिशन जेई बॅच ही राहणार आहे. तसंच 18 ऑक्टोबरला पुण्यासाठी स्पेशल ऑफलाईन ऑनलाईन बॅच ऑनलाईन पण असणार आहे पीडब्ल्यूडी जेईसाठी. लक्षात आहे? याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर हा माझा नंबर आहे 7821951804. तुम्ही मला मेसेज करून कॉल करून तुमची माहिती विचारू शकता. ओके तसंच लक्षात घ्या, 1 रुपयांमध्ये फक्त आणि फक्त आपल्या स्टोअरला, आपल्या ॲप्लिकेशनला, आपलं जे बॅचचं ॲप्लिकेशन आहे द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी, यामध्ये 1 रुपयाला फक्त आणि फक्त 1 रुपयाला ओके टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा 12,000 MCQ चा प्रॅक्टिस सेट तुमच्यासाठी अवेलेबल आहे.
सर बरं नाही वाटे. बरं आहे, बरं आहे, मला बरं आहे, ठीक आहे. चौथं सेशन आहे ना, चौथं लेक्चर आहे माझं आजचं, ठीक आहे. आपला 3 वाजता महायज्ञ पण आहे, हा 3 वाजता आपला महायज्ञ पण आहे, पाहायला विसरू नका, ठीक आहे. हां, तर 1 रुपयामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा 12,000 पेक्षा जास्त असलेला एमसीक्यू ओके आपल्या अप्लिकेशनला आलेला आहे. सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या आणि मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे विद्यार्थी लक्षात घ्यायचं आहे, तुमच्यासाठी बॅच आपण आणलेली आहे 23 ऑक्टोबरला. किती? 23 ऑक्टोबरला तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे 4,999 रुपये फीमध्ये. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओला, महायज्ञाला 3 वाजता. चालेल, थँक्यू.